गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केदार दिघे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जाऊन आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरिता शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या महिलांची निवड करीत शिवसेनेने पुन्हा ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरवल्याचं दिसून आलं आहे. ठाण्यातील अनिता बिरजे या आनंद दिघे यांच्या जवळच्या मानल्या जात होत्या, परंतु काही वर्षापूर्वी त्यांच्याकडील महिला संघटनेची जबाबदारी काढून घेत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या खांद्यावरती ही दुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे बिरजेविरुद्ध मीनाक्षी शिंदे असा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर बिरजे या संघटनेतूनच काहीशा बाजूला पडल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी देखील शिंदे गटाला समर्थन केल्याने पक्षाकडून त्यांच्यावरती हकलपट्टीची कारवाई करण्यात आली, परंतु आता त्यांच्या जागी अनिता बिरजे यांच्यावरती विश्वास टाकत त्यांच्या खांद्यावरती ठाणे आणि पालघर जिल्ह्याची महिला संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय स्थित्यंतरानंतरच या महिलांच्या खांद्यावरती आता शिवसेनेने जबाबदारी टाकली आहे. दरम्यान या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांसह दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तीस्थळावरती जाऊन काल आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. तसेच यावेळी नियुक्त करण्यात आलेल्या महिला कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला. हा सत्कार खऱ्या अर्थाने धर्मवीरांच्या विचारांचा असून धर्मवीरांनी शिकवलेल्या निष्ठेचा देखील असल्याचं मत यावेळी केदार दिघे यांनी व्यक्त केलं आहे. आज खरोखर आनंदाचा क्षण आहे. ज्या गुरुपौर्णिमेला वर्षानुवर्ष दिघे साहेबांप्रती नतमस्तक व्हायला ह्या उभ्या जिल्ह्यातनं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात, त्याच ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या सगळ्या नवनिर्वाचित संघटनेतील महिला अनिता बिडजेताई रेखा खोपकरदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या इकडे एकवटलेल्या आहेत, दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक झालेल्या आहेत. आणि दिघे साहेबांची एक शिकवण म्हणून आणि मी स्वतः साहेबांचा पुतण्या म्हणून एक कर्तव्य म्हणून मी त्यांचा सगळ्यांचा इकडे सत्कार केलेला. काय आजच्या ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त नवीन काय संकल्पना केली? नाही, संकल्पना असं आहे की ह्या सगळ्या ज्येष्ठ महिला वर्षानुवर्ष संघटनेसाठी कार्यरत राहिलेल्या आहेत, आत्ता ह्यांना या 3 दिवसा अगोदर पदं जी जाहीर झाली त्या निमित्ताने मला असं वाटतं की ह्यांच्याकडनं जे काम दिघे साहेबांबरोबर असताना झालेलं आहे त्याहून अधिक मोठं काम ती खरी आदरांजली दिघे साहेबांप्रती असेल. आणि या संघटनेचं जे मूळ आहे ते अजून मजबूत होऊन ही संघटना अजून पुढे जाताना यशस्वी ठरेल या पद्धतीने ते कार्य करतात. एकच सांगेन फक्त की शिवसेना हा कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही खतपाणी घातलं हे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते आमचे गुरुवर्य या कल्पवृक्षाखाली सगळ्यांनी बसावं शिवसेनेच्या, त्याची फळं खावी, सावली घ्यावी, पण त्याच्या मुळावर मात्र घाव घालू नये एवढंच सांगेन. आणि हा कल्पवृक्ष कसा अबाधित राहील हेच बघू. संघटन तर घट्ट आहेच आणि पुन्हा फक्त मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, कारण माझ्या ठाण्यातली कुठलीही महिला ही वाघिणच आहे आणि ती वाघीण म्हणूनच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि झेप घेणार आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे आणि शिवसेनेने जो हा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो सार्थक आहे. पुन्हा सक्रिय म्हणण्यापेक्षा आम्ही कायम सक्रियच होतो. जरी 15 वर्ष आम्ही कुठे पिक्चरमध्ये येत नव्हतो, परंतु आम्ही सक्रिय होतो. फक्त आता काय असं, कोणतंही कार्य करताना एक थोडासा सपोर्ट लागतो आणि तो आता अनिताताईंच्या रूपाने आम्हाला मिळालेला आहे की तुम्ही वा पुढे, मी आहे तुमच्या मागे. आणि त्याच बळावर पुन्हा पहिल्यापेक्षा जोमाने कार्य करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये ही सगळी महिला आघाडी उतरलेलो आहोत. आणि पहिल्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने हे संघटन करण्याची आम्ही आजपासून नव्हे 2 दिवसापूर्वीपासूनच सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी आम्हाला ठिकठिकाणाहून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. पण तुम्ही सगळेच पक्षप्रमुखांना भेटलेला आहात, कशाप्रकारे त्यांनी काय आदेश सूचना काय दिलेल्या आहेत? सूचना देण्यापेक्षा, कारण शिवसैनिकांना सूचना देण्याची गरज पडत नाही. शिवसैनिक हा कायम कार्यरत असतो, कारण त्याच्या रक्तातच कार्य करण्याची ही वृत्ती पहिल्यापासून असते. त्यामुळे वेगळ्या सूचना देण्याची त्याला आवश्यकता लागत नाही. ज्यावेळी पक्षप्रमुखांनी आमच्यावर जबाबदारी दिली त्यावेळी या आपल्या संघटनेचं कार्य करण्यासाठी आम्हाला पूर्ण मुभा दिली आहे हे आम्हाला खात्री आहे. आणि त्या पद्धतीने आमच्या कार्याची सुरुवात झालेली आहे.